या अर्थाने स्वपनरावनी सांगितलं, अरुण अध्यक्षांनी सांगितलं की भरपूर विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत. दादा आपल्या माध्यमातून झाली असेल, आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झाली असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली असेल, आम्हाला विकास कामाच्या बाबतीत कुठलाही तोटा नाही. विकास कामं मी सांगत बसत नाही, कारण डोंगरा एवढी विकास कामं या ठिकाणी उभी केलेली आहे. आमच्या गावच्या लोकांना कोणत्याच प्रकारची अडचण नाही. पण मी माझ्या ग्रामस्थाला आणि पाबळ ग्रामवासियांना एक आव्हान करते की खऱ्या अर्थाने वळसे पाटील साहेब हे आपलं ग्रामदैवत आहे. आपल्याला कुठली अडचण आली, दर रविवारी आपण पूजनला जातो आणि साहेबांकडे काम देतो, त्यातलं एक काम झालं नाही असं मला एकाही कार्यकर्त्याने उभं राहून सांगावं की ताई हे आमचं साधं काम या ठिकाणी झालेलं नाही. डोंगरा एवढा कामाचा डोंगर आपल्या पुढे साहेबांनी उभा केला, परंतु एक थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि साहेब त्या ठिकाणी पडले पाय घसरून, आणि खऱ्या अर्थाने साहेब एक 15-3 आठवडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. परंतु म्हणतात ना, घार हिंडे आकाशी तिचं चित्त पिल्लापाशी. साहेब होते दवाखान्याशी, पण त्यांचं चित्त सगळ्या आपल्या मतदारसंघात होतं. मतदाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब बोलून न्यायचे आणि दादा नेहमी तुमच्याबद्दल आम्हाला सांगायचे. मला तर बोलून घेऊन सांगितलं, मला बाकीचं काही माहीत नाही, तुमच्या गावातून मला लीड मिळालं पाहिजे. तुम्ही स्वपनरावला बरोबर घ्या, तुमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घ्या, भाजपचे कार्यकर्ते घ्या, ही सगळी मंडळी बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला हा गाडा पुढे न्यायचा आहे. आणि दादा या ठिकाणी कुठलंच आव्हान आहे, शिवाजी दादा स्वपनरावचे गडाळ बघत जायचं आणि नरेंद्र मोदी मारुती शेळकेचे, म्हणजे भाजप सेना आणि राष्ट्रवादी सगळे एकत्र आहे. सगळ्यांचं त्रिकूट एकत्र येऊन ही सगळी मंडळी, अनेक पक्षाची मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आपण केलेली कामं, वळसे पाटील साहेबांचा विकास डोळ्यापुढे ठेवून ही सगळी मंडळी या ठिकाणी कामं करतील. शेवटी वळसे पाटील साहेबांची शिकवण आहे, आधी करायचं आणि मग बोलायचं. स्वपनरावचा स्वभाव तसा नाही, बोलायचं पण आणि करायचं पण. आम्ही आधी करून दाखवू आणि मग बोलून दाखवू की कितीचं लीड द्यायचं. पण नक्की स्वपनराव, आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो, आपल्याला लीड दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि लोकांना सुद्धा माहीत आहे की आज तुमची वळसे पाटील असतील, तुम्ही असेल, एक सर्जा राजाची जोडी, प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व दोन्ही एकत्रित आल्यात. आणि तुम्ही एकत्रित येऊन तुम्हाला तरी काय करायचं, या जनतेच्या विकासाशिवाय तुमच्या तरी देणी मनी काय आहे. म्हणून दादा माझ्या गावात या ठिकाणी पाण्याचा मोठा बिकट प्रश्न आहे, अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तो प्रश्न मार्गी लागणार आहे, आपल्याही ध्यानात तो प्रश्न आहे. जे तुमच्या आमच्या मनात आहे ते तुमच्या ध्यानात आहे. म्हणून भविष्यात या पाबळ गावला शेतीसाठी पाणी आणण्याचं काम आपण दोन्ही नेते करणार, यात ते मात्र शंका नाही, हे या ठिकाणी मी आपल्याला नमूद करते. आणि पुन्हा एकदा मी आपला अधिकचा वेळ घेत नाही, आपल्याला वेळेचं बंधन आहे. मी पुन्हा एकदा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या वतीने आपल्याला एक सांगू इच्छिते की एक आज दिवसभरचा आपण दौरा केला, दौरा अतिशय समाधानकारक झाला. मी माझ्या गावच्या ग्रामदैवताचा या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण वेळ आपल्या दौऱ्यात देऊ शकले नाही, परंतु जेवढा काही वेळ मी आले त्या ठिकाणी मी पाहिलं प्रदीप दादा की अतिशय लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. जरी दादा आपण 20 वर्ष विरोधात होतो, तर तुमच्यासारख्या बलाढ्य नेत्याने माझ्यासारख्या कार्यकर्तीला एक भगिनीला कधी एक ब्रशब्दाचं वाईट वक्तव्य आपल्या तोंडून आलं नाही, याची सगळ्या ग्रामस्थांकडे नोंद आहे. म्हणून काही कुणी सांगू तुम्हाला, पण एकदा वळसे पाटलांनी शब्द दिला तो शब्द आमच्या कार्यकर्त्यासाठी प्रमाण आहे. आम्ही सगळे आदरणीय वळसे पाटील साहेबांचे पायिक आहोत. साहेबांनी सांगितलेला शब्द हा पुरेपूर आमच्या मनात आणि ध्यानात असतो. साहेबांनी जे सांगितलं त्यात कुठलाही बदल होणार नाही आणि बदल करण्याचं काही कारण नाही. आपण आमचं घड्याळ आपल्या हातात बांधले आणि मी जिल्हा परिषद मध्ये अरुणराव घड्याळाच्या चिन्हावर लढले. मला जिल्हा परिषद या घड्याळाने दाखवली, आदरणीय वळसे पाटलांनी दाखवली. म्हणजे घड्याळचं काम करणं हे क्रमप्राप्त आहे. मी घड्याळ या राष्ट्रवादी पक्षाची काहीतरी देणं लागते हे समजून आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्याला अधिक लीड देण्याचा 100% प्रयत्न करू. माझ्या गावाच्या वतीने, माझ्या गटाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि आपण सगळेजण उशिरापर्यंत सगळे माझ्या ग्रामस्थ आलात, तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आज आमचा दादा तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर मला एक गोष्ट नेहमी आठवते. आमचा मित्र संजू नेरे, माझा वर्ग मित्र, कधी आपल्याला फोन लावला तर आपला तिकडून आवाज यायचा, बोल संजू भाऊ काय तुझं काम काय. हा संजीव भाऊ तिकडे काय रागावलेला असला काय असला त्याचं ऐकून घ्यायचं. आणि त्या सर्वसामान्य माणसाचं कार्यकर्त्याचं काम करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि याचाच आदर आम्हाला आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे.
आज जर पाहिलं मागच्या वेळेस ते खासदार निवडून आले, त्यांचा प्रचार आम्ही केला, त्यांना या ठिकाणी मोठ्या उत्साहानं निवडून दिलं. 5 वर्षात दादा माझ्यासारखा कार्यकर्ता एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध मला गावानं निवडून दिलं. माझा एक फोन कधी उचलला नाही आणि माझं एक काम केलं नाही अशा माणसाच्या पेक्षा आपण 100 पट पुढे आहात. आणि याचा विचार करून ही जनता आपल्या पाठीमागे राहणार आहे हे नक्की आहे. आज आपण अनेक गोष्टी आम्ही मांडत असतो. आमदार वळसे पाटील साहेबांनी आपल्याबद्दल जे विचार मांडलेत, आज आपण या ठिकाणी आंबेगावचा कारखाना असेल, आंबेगावच्या संस्था असतील, आपण जे विचाराचं राजकारण या ठिकाणी केलं, पाबळगावामध्ये सोपानराव आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असताना सुद्धा आपण कधी पाबळगावामध्ये राजकीय ढवळाढवळ केली नाही, याचा आदर आम्हाला आज आहे. आज आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहात. आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही नक्कीच आपल्याला शब्द देतो, आपल्याला भरघोस मतानं विजयी करून 1500 मताचं ऋण आम्ही आपल्याला देऊन या ठिकाणी भरघोस मतानं विजयी करू. एवढं बोलून मी येते थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.